जावेद अत्तर राहणार येवला यांच्या झालेल्या अकस्मात मृत्यूस इक्टिव्हिस स्मॉल फायनान्स जबाबदार असल्याचा आरोप मृतकाच्या भावानं केला आहे. याबाबत मृतकाचा भाऊ कासम अत्तर यानं येवला शहर पोलिसांना तक्रार दिली. त्याने इक्विटेस मॉल फायनान्सचे वसुली कर्मचारी महेश शिरसाट आणि एरिया मॅनेजर आनंद कुलकर्णी यांना जावेदच्या मृत्यूस जबाबदार म्हटलंय. सदर फायनान्सकडून जावेद अत्तर, गजाला अत्तर, रफिका अत्तर आणि कासम अत्तर यांनी कर्ज घेतलं होतं. मात्र कर्जाची रक्कम फेडून देखील आगाऊ व्याजाची रक्कम वसुलण्यासाठी हे इसम वारंवार मागणी करून मानसिक छळ करत होते असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. कारवाई होत नाही तोपर्यंत दफनविधी करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी समजूत काढल्यानंतर दफनविधी करण्यात आलाय. कर्जा दिया था, मैंने कर्जा लिया था, लेकिन मुझे बार 4.5 लाख रुपए भरने के बाद भी बार 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 फोन आते हैं. और महेश शिरसाट इनका कर्मचारी है वहाँ से लासलगांव ब्रांच के, उनके बार बार फोन आते हैं और मुझे टॉर्चर करते हैं, पैसे कब भरेंगे, नहीं तो घर को ताला लगा देंगे. इनके पास कायदे से कुछ है नहीं. मैं फिर भी बोला कि भाई मैं पैसे भरता हूँ, फिर भी मुझे टॉर्चर कर रहे हो. बहुत सारा कर्जा मैंने भर भी चुका हूँ, घर पे खत्म तो पास पैसे भर दिया हूँ. और इसके पहले घर पे आके भी टॉर्चर करे मुझे, टिक बुलाए और वो भाई ने टेंशन लिया, उसका डेट हो गई. उसकी डेट की जिम्मेदारी पूरी इक्विटीज फाइनेंस है. सिरसाट ने मुझे फ़ोन कर करके बार बार लगातार फ़ोन कर करके मुझे वापस नासिक भेजा और कुलकर्णी साहब से मैं वहाँ जाकर मिला. आज अतिशय दुखदची घटना येवला शहरात घडलेली आहे. काही एकोडस फायनान्सचे गुंडागिरीमुळे एका नौजवान व्यक्तीचा, ज्याचं नाव जावेद अत्तर होता, हे 35 वर्षाचा तरुण मुलगा याच्यामध्ये टेन्शन घेऊन अटॅक घेऊन मेलेला आहे. याची सर्व जबाबदारी एकोडस फायनान्सची आहे. त्यांचा जे कर्मचारी आहे महेश शिरसाट यांनी गुंडागर्दी करून यांना शिवीगाळ करून यांना धमक्या देऊन यांच्या घरी जाऊन यांचे ताले लावून देतो, यांच्या घर निलावला काढतो. याच्यामुळे त्यांचा भाऊ यांना नाशिकला बोलून यांना पण धमकी दिली. नाशिकला गेल्यावर ते जावेद अत्तर याला टेन्शन आला आणि तो बिचारा टेन्शन मध्ये एक्सपायर झाला. याची सर्व जबाबदारी ते महेश कोण आहे ते कर्मचाऱ्याची आहे, नाशिकला बसणारे मॅनेजरची आहे, एकोट्यास फायनान्सची आहे. आमची सर्व नगरसेवकांची आणि यांचे जे नातेवाईक आहे यांची, समाजसेवकांची आता पोलीस स्टेशनला मीटिंग झाली, साहेबांना विनंती केली, साहेबांनी पण आम्हाला सहकार्य करण्याची दाखवलेलं आहे. आणि आमची अशी विनंती आहे, सदर व्यक्तीवर कडकडीत एकदम कडक कारवाई करण्यात यावी आणि याची सर्व जबाबदारी, कारण जे माणूस मेलेला आहे त्याचे लहान मुलं आहे, त्याला काही कमवणार. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, यांनी पूर्ण पैसे भरले असून सुद्धा याला वारंवार धमक्या देण्याचं कारण काय आहे. दुसरी गोष्ट, आम्ही इथे पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे की जोपर्यंत मॅनेजर आणि तो कोण महेश आहे तो गुंडागर्दी करणारा त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी उचलणार नाही. आणि जर गरज पडली तो लासलगाव ब्रांचला आम्ही डेड बॉडी नेऊन टाकणार आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी, पोलिसांनी घ्यावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी.